पूजा रेसिपी मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चांगले खा आणि मस्त रहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे असं मी वरलं खोबरं घेतलेलं आहे आणि या खोबऱ्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आणि मी स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे। तर असं हे आपण जे बटाट्याची साल काढायला जे घेतो ना ते असं घ्यायचं आणि त्याची अशी हळूवारपणे साल काढायची। तर हे बघू शकता असं पांढरं शुभ्र दिसतंय साल काढल्यानंतर। तर हे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व असे साल काढून घेतलेले आहे। तर आता आपण हे सुरी घ्यायची आणि असं सर्व असं बारीक बारीक अशा खापा करून घ्यायच्या याच्या आणि पातळ घ्यायच्या जराशा। कसं आहे पातळ असे तुकडे घेतले ना तर मिक्सरमध्ये आपल्याला ते वाटताना सोपे जातात असे। म्हणजे जास्त जाड घेतले तर ते जरा भांडे तुटतं असं काही पण होतं। मग हे असं पातळ करून घ्यायचं। मिश्रण कसं एकसारखं होणार नाही आणि हे कसं बारीक केल्यामुळे कसं पटकेने असं होऊ शकतं आपलं। तर हे बघू शकता मी अशा प्रकारे याच्या बारीक अशा खपा करून घेतलेले आहेत आणि आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे सर्व असं आणि याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आणि ते पण न पाणी वत्ता हे छान असं वाटून घ्यायचं। तर हे बघू शकता मी कसं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपण याच्यात कोणतंही पाणी वापरलेलं नाही। मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम पण झालेली आहे त्यामध्ये मी हे दालडा घेतलेला आहे थोडासा ते टाकायचा। आपल्याकडे जर तूप असलं तर आपण तुपाचा पण असा वापर करू शकतो। आता आपण काय केलेलं आहे दालड्याच्या पद्धतीने दाखवलेली तसं आपण आपल्या चॅनलवर आहे ना की लापशीच्या रेसिप्या दोन तीन प्रकारच्या करून टाकलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की बघा। त्याच्यामध्ये आपण तुपाचा असा वापर केलेला आहे आणि आज आपण दालड्याचा वापर करून लापशी करणार आहोत आणि मी अर्धी वाटी लापशी घेतलेली आहे ती पण टाकायची आणि यात छान असं भाजून घ्यायचं। हे लालसर होईपर्यंत भाजणार आहे का आपण? हो छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि गॅसामध्ये ठेवायचं भाजत असताना। तर बघू शकता आपली छान अशी भाजलेली पण आहे। आता हे आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये मी आणखी थोडस डालडा टाकून घ्यायचं आपल्याला। असं डालडा टाकून घ्यायचा आणि कढई आपल्याला अशी गरम करून घ्यायची। महत्वाची गोष्ट थोडस असं हलवायचं म्हणजे गरम आहे ते वितळतं पटकन आणि गॅसला थोडासा मध्यम ठेवायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत। पाण्याचं प्रमाण आपण थोडंच घेणार आहे म्हणजे आपली एक वाटी जी होती ना लापशी आपली जी अर्धी वाटी लापशी होती ना त्यासाठी मी अर्धा तांबे हे पाणी ओतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत गूळ टाकणार आहोत। गूळ पण मी जेवढी लापशी घेतली होती तेवढ्याच प्रमाणे गूळ पण घेतलेलं आहे। तुम्हाला जर आणखी गोड पाहिजे तर तुम्ही टाकू शकता आणि त्या गुळाला छान अशी उकळी फुटून घ्यायची म्हणजे पाण्यात असं विरघळून घ्यायचा। गॅस आपण थोडा मोठा करणार आहोत। गॅस असा मोठा ठेवायचा म्हणजे तो असा पटकन विरघळतो। आता आपली छान अशी पाण्याला उकळी पण झालेली आहे तर त्यामध्ये मी काजू बदाम मनुके घेतलेले आहेत थोडेसे आणि इलायची घेतलेले आणि ते टाकायचं। खरं तर म्हणजे आपण जी नारळाची लापशी करणार आहे ना त्याला याची गरज नाहीये पण आपल्या घरात थोडे शिल्लक होते म्हणून आपण टाकलेले। तुम्ही ते नाही टाकले तरी चालतात आणि हे लापशी आहे ना ते याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। आणि कसं आहे मित्रांनो खूपच चवीला छान लागणारी रेसिपी घरी नक्की ट्राय करा कारण खूपच वेगळ्या पद्धतीने केली त्यांनी युट्यूबवरी। पहिल्यांदाच अशी रेसिपी की नारळाची लापशी आपण तयार केलेली आणि त्यामध्ये आपण हे खोबरं जे घेतलेलं आहे ना ओले नारळाचं ते पण टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हे ओले नारळाचं खोबरं पिसून टाकलेलं ना त्याला खूप छान अशी चव येते आणि खायला पण एकदम भारी लागणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे ओल्या नारळाचं दूध पण आहे ते पण खूपच आरोग्याला पौष्टिक असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओल्या नारळापासून आपण दूध पण हे तयार करू शकतो। आणि जरी तुम्हाला असं आणखी विचारत हे पाणी आटत राहतं नंतर आणि जरी आटलं ना जरी थोडेसे आपण हाताने असे चेक करायची लापशी आणि जर असं स्वच्छ वाटले ना तर आणखी थोडंसं पाणी ओतून तुम्ही शिजवू शकता। आता हे काय करणार आहे आपण याला? याला आता आपण शिजवून घेणार आहोत। सर्व असं हलवून घ्यायचं आणि तुम्हाला 7 ते 8 मिनिट याला छान असं शिजून घ्यायचं। झाकण वगैरे ठेवायचं काय? झाकण नाही ठेवायचं असंच आपण हलवायचं आणि मध्ये चेक करायचं आपण याला की शिजली का नाही ते। तर बघू शकता मी जेवढं पाणी ओतलं होतं ना तेवढं असं सुकलेलं आहे म्हणजे आपल्याला आणि मी चेक केलं आणखी आपल्याला हे शिजलेलं पण नाही आणखी थोडंसं पाणी ओतणार आहे
आणि गॅस कसं आपण मेडियम आणि मोठ्या याच्यावरच ठेवलेला आहे आणि असे लापशी करताना गॅस हा थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे मोठाच ठेवावं लागतं म्हणजे पटकन असे होते शिजून तर कारण का ते गव्हात असताना त्याच्यामुळे ते शिजायला उशीर लागतो तर आता हे छान असं आणखी एकदा हे पाणी आटवून घेतो म्हणजे छान आपली अशी लापशी शिजून निघते तर बघू शकता ही छान अशी आपली लापशी तयार झालेली आहे आणि खूपच चविष्ट आणि महत्वाची चवदार अशी ही लापशीची रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कारण युट्यूबवर पहिल्यांदा आपणच बनवलेली आहे ती म्हणजे ओल्या खोबऱ्याची आहे त्याच्यामुळे हे नवीनच आहे आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद धन्यवाद